दोन जीवांचं प्रेम आयुष अवनी पार्ट फोर हंड्रेड फोर्टी सिक्स पार्ट फोर हंड्रेड फोर्टी फाईव्हमध्ये बघितलो होतो आपण आयुष ऑफिसला जातो तर आयुषची बॉस म्हणून न्यू मुलगी जॉब जॉईन करते तर तिच्यासोबत आधी वन आवर बोलणं होतं आयुषचं आणि मग लंचला पण ती इन्व्हाइट करते सो आता पुढे बघू आयुषी बोलते वाव wow, दॅट सो so स्वीट घेऊन येशील मग कधी तुझ्या वाईफ अँड आयुनीला आवडेल मला त्यांना भेटायला आणि बाय द वे मी इथे न्यू आहे आय I मीन mean, ह्या सिटीमध्येच न्यू आहे मी सो so, कधी काही हेल्प लागली तर करशील ना तुझ्याशिवाय मी इकडे कोणाला ओळखत पण नाही ना सो so, आयुष बोलतो हो oh, हो oh, चालेल ना नो no प्रॉब्लेम याआधी कुठे होते तु, मॅम तुम्ही आय I mean, मीन महाराष्ट्रामध्येच मा की दुसऱ्या स्टेटला आयुषी बोलते हो महाराष्ट्रामध्येच होती नाशिकला माझी फॅमिली मुंबईला असते अँड मी इथे एकटी बिकॉज ऑफ जॉब खूप ट्राय केले मुंबईला ट्रान्सफर घ्यायला पण नाहीच दिलं शेवटी आणि आता इतकं लांब पाठवून दिलं नो प्रॉब्लेम काम आहेच असं की एक्सपेक्टेशन्सच्या अपोजिट घडतं सर्व हा आयुष बोलतो हो हे तर खूप लांब दिलं तुम्हाला वे मॅम तुम्ही नाशिकला पण एकटंच राहायचे का आयुषी बोलते नाही तिथे माझी कझिन होती सोबत सो दोघी राहत होतो आम्ही अँड आता मी इकडे आली तर ती तिच्या फ्रेंडसोबत आहे कॉलेज करते ती सध्या हं सो मग लंच झाल्यानंतर आयुष बाहेर येतो आपलं काम करत बसतो आणि फोन बघतो तर अवनीचे सेवन प्लस मिस कॉल्ड आणि मग लगेच कॉलबॅक करतो अवनी बोलते काहीही बोलू नको आणि मला तेच सांग जे मी विचारते तुला आता कुठे होता तू इतकं वेळ काय करत होता माझे कॉल्स का नाही दिसले तुला असं इतकं कुठलं इम्पॉर्टंट काम चालू होतं बताव बताव आयुष बोलतो ऐक प्लीज शांत होतो आधी आणि सांगतो ते नीट ऐक ऑफिसमध्ये माझी बॉस म्हणून न्यू मुलगी जॉईन झाली आहे आणि तिचं नाव आहे आयुषी तर आल्याबरोबर पर ती वन आवर मला अबाउट वर्क अँड ऑफिस स्टाफचं सर्व विचारत होती मग लंचला परत बोलवली आणि असं जनरल बोलत होती आणि माझा फोन राहिला कॅबिनमध्येच सो मला कॉलचा काही कळलाच नाही सॉरी अवनी परत अशी चूक नाही होऊ देणार आणि ती बॉस आहे म्हटल्यावर मला नकार देता नाही आला ग अवनी बोलते आपण रोज लंचला सोबत बसतो किंवा एकमेकांना विचारून किंवा सांगून बसतो मग हे आज तिच्या डोक्यात कसं नाही आलं जस्ट बिकॉज ती बॉस आहे म्हणून तिच्यामुळे तू सर्व विसरला का आयुष बोलतो नो बेबी असं काही नाही आहे का प्लीज शांत हो तू खरंच आणि सॉरी ग अवनी यानंतर परत अशी चूक कधीच नाही होऊ देणार मी आणि तिला हेही माहिती आहे की माझं लग्न झालं आहे आणि आयुनीबद्दल पण बोललो मी तिला आणि तीसुद्धा बोलली की तुझ्या वाईफ अँड आयुनीला घेऊन ये कधी म्हणून अवनी बोलते मला हे सर्व मॅटर करत नाही आणि मला सांग तू जेवायला बसताना मला कसं काय विसरला मला आता ते बोलायला भाग पाडू नको आयुष जे असं काहीतरी बिहेवियर बघून अदर गर्ल्स बोलतात आयुष बोलतो विसरलो नाही मी पण मलाच काही कळत नाही आहे की मी असं कसं तुला काही न बोलते डायरेक्ट जेवायला बसलो हो नी बोलते कामं आहेत मला खूप सो तू घरी आल्यानंतर बघू काय करायचं ते ओके कर हवं ते आत्ता टेक केअर बाय आयुष बोलतो ठीक आहे पण प्लीज शांत राहतो आणि मी बोलतो आल्यानंतर यावर ओके हां कॉल कट आणि मग आयुष आपलं काम करत असतो तर आयुषी कॅबिन बाहेर येते सर्वात स्टॉपसोबत बोलायला तर आयुषला पण बोलवतं सर्वांसोबत इंट्रो करून द्यायला आणि मग आयुष पण येतो आणि सर्वांसोबत इंट्रो करून देतो आयुष्य मस्त बोलते सर्वांसोबत आणि मग आपल्या कॅबेनमध्ये चालले जाते आणि आयुष पण आपलं काम करायला बसतो सो मग ऑफिस सुटतो आणि आयुष घरी यायला निघतो तर आयुषी पण बाहेर येते आणि आयुषला बघताच बाय बोलते तर आयुष पण स्माईल करत बाय बोलतो आयुष्याची कार स्टार्ट होत नसते तर आयुषला कॉल करते आणि सांगते अस तसं तसं तर आयुष गेटच्या बाहेरच असतो तर येऊन बघतो आत आणि शेवटी नाहीच होत स्टार्ट तर आयुष बोलतो की मी सोडून देतो घरी चला तुम्ही माझ्याबरोबर आयुषी लगेच हो बोलून आयुषच्या गाडीमध्ये येऊन बसते आणि मग आयुषीला घरी सोडल्यानंतर आयुषला चहा पिऊन जायला फोर्स करत असते तर आयुष नकार देतो आणि निघतो आणि मग घरी उशीरा आल्यानंतर अवनी हॉलमध्येच असते वाट बघत आयुष आत घेता जाऊन पटकन जाऊन पाणी वगैरे देते आणि मग पंधरा मिनटांनी आयुष रूममध्ये जातो चेंज करायला तर अवनी पण येते आणि डोर क्लोज करते आणि मग विचारायला लागते अवनी बोलते कधी लेट न येणारा चक्क फोर्टी फाईव्ह मिनिट्स लेट आला काय कारण होतं नेमकं कळेल का? का मला <laughs> आयुष बोलतो अगं माझ्या बॉसची गाडीच चालू होत नव्हती सो मग तिला आधी घरी सोडलं म्हणून लेट झालं प्लीज ट्रस्ट मी अवनी अवनी बोलते वाव एवढं सर्व वा गेलं तू सो क्यूट ना आणि आता मीच ट्रस्ट पण करायचं <laughs> आयुष जस्ट अवनीकडे बघत असतो आणि मग अवनी बोलते की तुला कळतंय ना काय चाललंय ते की कळून पण न कळल्यासारखं वागायचं आहे नाही म्हणजे असं काही ठरवलं असेल तर चांगलंच आहे पण मला सांगून करा जे काय करायचं असेल ते वा आयुष हळूच अवनीजवळ येतो आणि बेडवर बसवत बोलतो की अवनी मला सर्व करतं आहे आणि प्लीज तू गैरसमज करून घेऊन नको आणि मी बोलतो तिच्याशी अँड डिस्टन्स पण मेंटेन करतो आणि कामाचं असेल तेवढंच बोलतो बाकी काही नाही अवनी यावर ठीक आहे बोलते आणि मग दोघेही मस्त फ्रेश फूडने हॉलमध्ये येऊन बसतात आणि मग जेवायला सगळं बसत असताना आयुषला आयुष्याचा कॉल येतो तर अवणी रिसीव करते आणि सांगते की आयुष जेवण करत आहे सो बिझी आहे आयुष जस्ट ठीक आहे बोलून कॉल कट करते आणि मग अवनीला परत राग येतो तर आयुषी परत तीस मिनटांनी कॉल करते तर आयुष रिसीव करतो आणि रूममध्ये जातो बोलायला तर आयुनी पण लगेच जाते पापा पापा करत बट आयुषचं लक्षच नसतं आयुष आज जाताच डोर लावतो तर आयुनीला लागतं ला ला हलकासा आणि मग तिथेच आयुनी पडते आणि रडायला लागताच ला अवनी धावत येऊन आयूला घेताच आयुषला ओरडायला लागते खूप जोरजोरात अँड रागात आयुनीला रडताना बघून आयुष पटकन कॉल कट करून फोन बेडवर टाकतो आणि आयुला घेत असतो बट आयु खूप रडत असते आणि मग अवनी बोलते इतकं काय इम्पॉर्टंट बोलायचं होतं जे तू रूममध्ये जाऊन डोअर लॉक करून बोलणार होता तुला अक्कल आहे का काय करत आहे तू याचं थोडं पण भान नाही का तुला आणि आयुकडे असं कसं लक्ष नव्हतं तुझं प्रत्येक वेळेस जवळ घेऊन असतो तू मग तिच्यासमोर तू उठून कुठे जात असशील तर मागे मागे ती येणारच हे माहिती होतं ना की आत्ताच फर्स्ट टाईम आली ती बोल ना आता तोंड का बंद आहे तुझं सांग ओ माय गॉड आयुष बोलतो आय एम रिअली व्हेरी सो सॉरी अवनी ती बॉस काहीतरी कामाचं विचारत होती सो तेच ऐकत मी रूममध्ये आलो नाही तर तिथूनच बोलायला मला काहीच प्रॉब्लेम नव्हता गं आणि ते जस्ट न्यू न्यू आहे तर सर्व सेटअप करायला दोन दिवस लागतील म्हणून ती आत्ता कॉल केली असेल अवनी बोलते ओ oh माय गॉड आयुष वाव येऊन बरोबर एक दिवस नसेल झाला तिला आणि लगेच तू तिची बाजू मग घेत आहे सर्व मस्त एक्सप्लेन करत आहेस ह्यावरून कळतं ना किती कामात लक्ष असेल ते ओ oh माय गॉड आयुष बोलतो अवनी प्लीज ओरडू नको आणि गैरसमज करून त्रास करून घेऊ नको प्लीज अवनी बोलते तू मला काही नाही सांगायचं आणि आहे मी इतकी स्ट्रॉंग की स्वतःला मी सांभाळू शकते अवनी रागा रागात आईला घेऊन हॉलमध्ये येऊन सोफ्यावर बसते आणि मग आयुषची मम्मा पाणी वगैरे देऊन शांत हो बोलत समजावत असतात आणि मग अवनी विचारतात अवनीला तर अवनी सांगून टाकते सर्व आणि मग रात्री दहा वाजेपर्यंत अवनी आई हॉलमध्येच असतात आणि आयुष बेडरूममध्ये असतो तर सगळे झोपायला गेल्यानंतर अवनी बेडरूममध्ये येते आणि आयुषला फुल इग्नोर करत आयुला बेडवर झोपवत आपण पण त्याच साईडला टर्न होऊन झोपी जाते आयुष काही वेळाने अवनीला हात लावत बोलावतो हो तर अवनी खूप रागात चिडून बघते आणि परत झोपते मग परत तसाच करतो आयुष तर अवनी उठून बसते आणि आयुष बोलतो की बाल्कनीमध्ये चालू दोघेही बाल्कनीमध्ये येतात आणि बोलायला लागताच अवनी खूप रागातच बोलत असते तर आयुष नीट समजावत असतो आणि मग अवनी शांत होते अवनी आउ। बोलते तो आज जे काही वागला आहे ना त्यासाठी मी तुला माफ करणारच नाही आहे आणि आईंना मी सांगितलं आहे सर्व आणि मला आपले मॅटर घरात कळू द्यायचे नसतात पण तुझ्या अशा वागण्यामुळे ते बरोबर करतात आयुष बोलतो ठीक आहे तू शांत हो ना आता प्लीज आणि मी सांगितलं आहे ना परत ना असं नाही वागणार सो झालं मग बस शांत चल झोपू दोघे जातात झोपायला आणि मग सकाळी उठल्यानंतर आयुष खूप वेळ आयुषसोबत असतो तर काल जे घडलं त्यावरून सॉरी वगैरे बोलतो आणि मग रेडी होऊन ऑफिसला चालला जातो ऑफिसला गेल्यानंतर आयुष्याचा कॉल येतो की घ्यायला ये म्हणून तर आयुष मस्त आयुष्याच्या पियेला पाठवतो हो तर तो जातो आणि त्याला बघताच आयुषी परत पाठवते हो आणि आयुषला यायला सांगते तर आयुष्य जातो घ्यायला आणि मग नेक्स्ट पार्ट इज कमिंग सन <laughs> पार्ट फोर हंड्रेड फोर्टी सेवनमध्ये बघू आयुषला त्याची बॉस काय बोलते अँड पुन्हा दोघांमध्ये किती काय आणि कशावर बोलणं होतं आणि यामुळे आयुष्यभणीमध्ये काय होईल पुढे तेही बघूसो रायटर अँड एडिटर शुभ